आज आपल्या या जे कोकण हायवेच्या पुढाकार होण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी माननीय आपल्या कोकणचे नेते म्हणतो मी त्यांना, ज्यांनी पर्यटन क्षेत्रामध्ये चांगल्यापैकी काम केलेलं आहे, मी त्यांना जवळजवळ 20 वर्षापासून मी त्यांना ओळखतो, असे माननीय संजय यादवराव आज आपल्या या ठिकाणी आलेले आहेत. वास्तविक कोकणसाठी झटण्यासाठी ते युवापण मेहनत करत आहेत संपूर्ण, आणि ग्लोबल कोकणच्या नावाने ज्यांनी केलेला महोत्सव तर आज जगप्रसिद्ध आहे संपूर्ण. आणि अशा या व्यक्तीच्या माध्यमातून आज आपण हा जो कोकणचा हायवे जो होतोय तो नुसता प्रत्यक्षात कागदावर आहे. तुम्हाला जर माहिती असेल तर इथून 1 किलोमीटरवर जर गेलात तर तिथं तुम्हाला मोठा एक शिलालेख सापडेल, त्याच्यावर गडकरींच्या हस्ते आणि उद्घाटन झालेला ते लावलेलं अजून आहे. 2017 आपला हा हायवे पूर्ण होणार होता, अजून आता काय स्थितीत आहे ते तुम्ही सध्यास्थिती पाहता. लोकांना जमिनीचे पैसे मिळाले पण अजून कुठल्याही कामाला सुरुवात नाही, अजूनही मोजणी परत चाललेली आहे. आता कुठला कसा काय कुठं फ्लायओव्हर होतं आहे, कुठं काय ब्रिज होत आहेत की अजून कोणाला कल्पना नाही, काही नाही, कोणालाही विश्वासात न घेता संपूर्ण ते काम चाललेलं आहे हे माझ्यामध्ये चुकीचं आहे. मुख्य म्हणजे मी सांगतो तुम्हाला, आपल्याकडले सगळे आमदार त्याच्यात बिलकुल कोण लक्ष घालत नाही, हे दुर्दैव आहे. कुठंतरी एक प्रश्न मांडेल बा प्रत्येकाने करायला पाहिजे, तसं होत नाही आहे. आज किती अपघात होत आहेत, दर दिवस लॉकडाऊनच्या काळात अपघात कमी झाले कारण वाहतूक नव्हती, पण आत्ता एवढे अपघात झाले की दर दिवशी कुठं ना कुठं बातम्या होते, हे सगळे ह्या रस्त्यामुळे होते. तर असं होता का म्हणजे यासाठी चालना देण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी जमले आहोत, आणि माननीय संजय यादव यासाठी पुढाकार घेत आहे. तर या निमित्तानं आलेल्या सर्वांचं मी या आपल्या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो, आणि पुढील कामकाजाला सुरुवात करायला मी त्यांना विनंती करतो.